Light up your top, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात नवनीत राणांच्या प्रचारसभेत राणा खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा थोडक्यात बचावल्या. प्रकाश बुंदिले यांच्या प्रचारासाठी करण्यात आलं होतं सभेचं आयोजन. सभेवर हल्ला झाला म्हणजे नवनीत राणांवर हल्ला झाला. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई होईल. नवनीत राणांवरही खुर्च्या फेकून मारल्याचा रवी राणांचा आरोप. भाषण करत असताना मला उकसवण्याचा प्रयत्न केला, मला शिवीगाळ करत माझ्यावर थुंकले. सभेत झालेल्या राड्यानंतर नवनीत राणांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंचे आक्षेपारे फोटो टाकणाऱ्याच्या दुकानाची तोडफोड. उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी केली तोडफोड. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील घटना. शब्दसाठा कमी असल्यानं बोलताना मी हावभाव वापरतो. मी शेतकरी कुटुंबातील माणूस. अश्लील हावभावांवर पाशा पटेल यांचं स्पष्टीकरण. मशाल गीतात जय शिवाजी जय भवानी बोलल्याचं भाजपला खुपतंय आणि धर्मयुद्ध करायला चाललेत. आधी जॅकेट सांभाळा. उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर. पुण्यात एका विशिष्ट समाजाचं भाजपला मतदान आहे पण आम्ही त्याला वोट जिहाद समजत नाही. वोट जिहाद शब्द वापरून धर्मिकीकरण करण्याचा प्रयत्न. शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा. सज्जाद नोमानी यांनी वोट जिहादची भाषा केली. काँग्रेसचे नेते वोट जिहाद विरोधात तक्रार करणार का? आशिष शेलारांचा सवाल. सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे सिद्धांत विकले आणि महाअनाडी सरकार बनवलं. खासदार कंगना रणौत यांची उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर बोचरी टीका. बटेंगे तो कटेंगे ही घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही. अल्पसंख्याक बांधवांनो घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी. अजित पवारांचा योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा. अल्पसंख्याक वोट बँकेसाठी अजित पवारांनी वक्तव्य केलं असेल. मतदानातील फूट टाळण्यासाठी आम्ही बटेंगे तो कटेंगे बोलतोय. भाजप नेते विनोद तावडेंचं वक्तव्य. मोदीजी माझ्या भावाला आव्हान देतात की बाळासाहेबांबद्दल बोल, पण विचार वेगळे असले तरी बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदर. प्रियंका गांधींचं शिर्डीतल्या सभेत वक्तव्य. आता सगळे मार्ग संपल्यानेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण प्रियंका गांधी करू पाहतायत. प्रियंका गांधींकडून टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. मोदी शहा अदानीच्या बैठकीत आमदार खरेदीचा प्लॅन आखला गेला. कोट्यवधी रुपये देत आमदार खरेदी करत अदानीच्या धारावी प्रोजेक्टसाठी मोदी शहांनी महाराष्ट्रात सरकार चोरलं. राहुल गांधींचा भाजपवर आरोप. घरवापसीसाठी शिंदे गटाच्या 8 आमदारांनी संपर्क केला. 2 मंत्रीही होते पण उद्धव साहेबांनी सांगितलं की गद्दारांना क्षमा नाही. आदित्य ठाकरेंचा दावा. उद्धव ठाकरेंच्या बॅगांमध्ये काही नसणारच, त्यांना बॅगा खोके पुरत नाही, कंटेनर लागतात. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. मनसे आता गुजरात, नवनिर्माण सेना. गुणसेला मतदान केल्यास आपल्याला कुणीही वाचवू शकणार नाही. उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र. राज ठाकरेंना आपल्यावर टीका करण्यासाठी कंत्राट मिळालंय. घ्या 200 आणि जय मनसे. सुषमा अंधारेंची मनसेवर गोसरी टीका. शरद पवारांच्या टीकेला मी उत्तर देऊ शकत नाही. पवारांनी गद्दार शब्द वापरला पण माझी बांधिलकी जनतेशी. शरद पवारांच्या टीकेला दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. वळसे पाटील कुटुंबासोबत आमचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध. ते सगळं विसरले असतील पण मी विसरणार नाही. सुप्रिया सुळेंचा दिलीप वळसे पाटलांवर निशाणा. मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. निकालानंतर आमदारांची बैठक होईल आणि मग मुख्यमंत्री ठरवू. आम्ही 175 पेक्षा अधिक जागा जिंकणार. अजितदादा पवारांचं वक्तव्य. उद्या म्हणतील शरद पवारांना मीच तिकीट दिलं. शरद पवारांचा अजित पवारांना टोला. तर दरम्यान पक्षाचा अध्यक्ष मी. तिकीट देण्याचा अधिकार अजितदादांचा कसा? पवारांचा सवाल. तुम्ही मला हलक्यात घेतलंय, तुमचा टांगा पलटी केला. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर महायुती आली तर फडणवीस मुख्यमंत्री होतील, शहा म्हणाल्याचा ठाकरेंकडून पलटवार. नानाभाऊ महाराष्ट्रात काय बनणार हे तुम्हाला माहिती आहे. नाना पटोलेंचा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदासाठी होकार. तुम्ही एक आमदार दिले नाही तर अडचण येणार. नाना पटोलेंचं मतदारांना आवाहन. लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातच सरकार येणार. वरळीतील सभेत संजय राऊत यांचं विधान. 2019 मी असतो तर मुख्यमंत्रीपद नको असं म्हणालो असतो. नाशिकमधील भाषणात राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला. चांगल्या कामांमध्ये काळी मांजर घालण्याचं काम राज ठाकरे करतात. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर विनायक राऊतांचं उत्तर. विक्रोळीच्या केसरबागेत आता गाढव चरायला लागलेत. असं मतदान करा की मतांच्या ढिगाऱ्यात चंगू मंगू बुडाले पाहिजे. विक्रोळीत मुख्यमंत्री शिंदेंची राऊत बंधूंवर टीका. सुनील राऊत ताईला बकरी म्हणाले. मुख्यमंत्री शिंदेंची टीका. 23 तारखेला कळेल ताई बकरी आहे की वाघीण. एकनाथ शिंदे यांचं विधान. देवळाली मतदारसंघात शिवसेनेचा सरोज अहिरेंना पाठिंबा. अजित पवारांनी वाचलं
शिंदेंच्या पाठिंब्याचं पत्र. इंदापुरात मला एकटं पाडण्याचा प्रयत्न स्वार्थी लोकांनी केलाय. माझ्या मागे अजित पवार, नाव घ्यायला काही हरकत नाही. इंदापूरचे पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य. काँग्रेसच्या योजना पैसे नसल्यानं बंद पाडण्याच्या मार्गावर. कर्नाटकमध्ये त्यांचे मंत्री गॅरंटी बंद करायला सांगतायत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींची राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका. महाराष्ट्रात रेल्वेची 1,64,605 कोटींची गुंतवणूक. अमृत भारत योजनेअंतर्गत 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक. पंजाबमधून आकाशदीप गिल या तरुणाला बेड्या. पंजाब पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. मनसे आणि ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र. तुलसी विवाहाला अजय चौधरी आणि बाळा नांदगावकर एकत्र. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ दे यासाठी गाऱ्हाणं. शिवडी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांकडून कोकणी पद्धतीने गाऱ्हाणं. ज्यांनी घटनेची ऐशी तैशी केली तेच आता घटना घेऊन विषारी प्रचार करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची सांगलीच्या मिरजेतील सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ सभेत राहुल गांधींवर टीका. तुम्ही कितीही गुलाबी जॅकेट घातले तरी तुम्ही गद्दारीचा रंग कसा लपवणार. खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर नाव न घेता निशाणा. शिरूर हवेलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ सभा. जळगावातील रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी संघर्ष पेटला. काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांच्या घरासमोर शमीभा पाटील यांचा ठिय्या. शमीभा पाटील यांना भाजपकडून पैसे पुरवल्याचा केला होता आरोप. काँग्रेसच्या बंडखोर अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांचं 6 वर्षांसाठी निलंबन. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्यानं कारवाई. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन. छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळील स्मृतीस्थळावर हजारो शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी येणार. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेण्यासाठी रांगेची व्यवस्था. अमित शहा आज प्रचारसभेसाठी गडचिरोली दौऱ्यावर. आरमोरी आणि अहेरी मतदारसंघातील उमेदवारांसाठी प्रचारसभा. शहांच्या दौऱ्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त. प्रियंका गांधींची आज गडचिरोलीत सभा तर नागपूरमध्ये रोड शो. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी महाराष्ट्रात. शरद पवारांच्या आज करमाळा, माढा आणि कर्जत जामखेडमध्ये सभा. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पवारांची सभा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या आज नागपूरमध्ये 2 सभा. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात शहा नागपूर दौऱ्यावर. अजित पवार आज पारनेर, शिरूर, कोरेगाव आणि सातारा दौऱ्यावर. अजित पवारांच्या या सर्व तालुक्यांमध्ये प्रचारसभा. देवेंद्र फडणवीसांच्या आज 4 सभा. नागपूर, चांदवड, नाशिक शहर, इचलकरंजीमध्ये सभांचं आयोजन. उद्धव ठाकरे यांच्या आज 3 प्रचारसभा. पाटण, पालघर आणि बीकेसीत ठाकरेंची सभा. बीकेसीतील सभेत ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. अमित शहांची सोमवारी नवी मुंबईत सभा. नेरुळमधील रामलीला मैदानावर भाजप उमेदवार मंदा म्हात्रेंच्या प्रचारार्थ सभा. सभेच्या ठिकाणी वाहतूक मार्गावर बदल. प्रचार वेगाने करण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांतर्फे स्टार प्रचारकांसाठी हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर. 40 हेलिकॉप्टर आणि 15 विमानं प्रचारासाठी. आतापर्यंत 550 कोटींची उलाढाल.